आज आपण संलग्न आकृत्यांच्या क्षेत्रफळाशी संबंधित काही गैरसमज आणि सामान्य चुका पाहू गैरसमज एक, जर एखाद्या आकाराचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया कमी असेल तर त्या आकाराची परिमिती म्हणजे पेरिमीटर देखील कमी असेल का काही मुले असा विचार करतात की आकाराचे क्षेत्रफळ आणि परिमिती या दोघांमध्ये परस्पर संबंध आहे जर एखाद्या आकाराचे क्षेत्रफळ कमी असेल तर त्याची परिमिती देखील कमी असते म्हणून मुले पर्याय एक हे उत्तर देतात जे की एक चुकीचे उत्तर आहे आपण चार सेंटीमीटर बाजू असलेला एक चौरस आकाराचा कागद घेतला आहे असे माना याची परिमिती चार गुणिले बाजूची लांबी बरोबर सोळा सेंटीमीटर आहे जर आपण या कागदामध्ये दोन सेंटीमीटर बाजू असलेला एक समभुज त्रिकोण म्हणजेच इक्विलॅटरल ट्रायंगल काढला तर निश्चितच मिळालेल्या आकाराचे क्षेत्रफळ पहिल्यापेक्षा कमी असेल परंतु आता आकृतीची परिमिती अठरा सेंटीमीटर आहे म्हणजेच या स्थितीमध्ये आकृतीचे क्षेत्रफळ कमी असल्यानंतर परिमिती वाढली आहे आता आपण चार सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसातून चार सेंटीमीटर लांबी आणि एक सेंटीमीटर रुंदी असलेला आयत काढला असे मानू अशा प्रकारे आपण इथे देखील क्षेत्रफळ कमी केले आहे परंतु आता या आकृतीची परिमिती चौदा सेंटीमीटर आहे आता या स्थितीमध्ये क्षेत्रफळ कमी केल्यानंतर परिमिती कमी झाली आहे या सर्व स्थितीवरून असे म्हटले जाऊ शकते की जर एखाद्या आकाराचे क्षेत्रफळ कमी असेल तर त्याची परिमिती कमी असेल की जास्त असेल हे सांगता येऊ शकत नाही म्हणून पर्याय दोन हे बरोबर उत्तर आहे जर चौरसाच्या बाजूंची लांबी दोन पटीने वाढवली गेली तर क्षेत्रफळ किती पटीने वाढेल काही मुले असा विचार करतात की चौरसाची बाजू दोन पटीने वाढवल्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ देखील दोन पटीने वाढेल म्हणून मुले घाईघाईत पर्याय एक हे उत्तर देतात जे की एक चुकीचे उत्तर आहे एका चौरसाच्या बाजूची लांबी एक्स आहे असे माना, या चौरसाचे क्षेत्रफळ असेल बाजूचा वर्ग म्हणजेच एक्स वर्ग जर आपण चौरसाच्या बाजूंच्या लांबीला दोन ने गुणले तर नवीन लांबी दोन एक्स असेल आता नवीन चौरसाचे क्षेत्रफळ असेल चार एक्स वर्ग जर भागाकाराद्वारे चौरसाच्या क्षेत्रफळाची तुलना केली तर आपल्याला असे समजेल की नवीन क्षेत्रफळ हे पहिल्या क्षेत्रफळाच्या तुलनेत चार पटीने मोठे आहे अशा प्रकारे दिलेल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दोन हे आहे सामान्य चूक एककांकडे एक दुर्लक्ष करणे एका भिंतीचे क्षेत्रफळ शंभर वर्ग मीटर आहे यावर दहा रुपये प्रति एक वर्ग सेंटीमीटर दराने रंग लावण्याची किंमत किती असेल काही मुले हा प्रश्न सोडवताना एककांकडे दुर्लक्ष करतात इथे ती भिंत रंगवण्याची किंमत रुपये एक हजार अशी मिळवतात जे की एक चुकीचे उत्तर आहे जर भिंतीच्या क्षेत्रफळाचे एकक वर्गमीटरमध्ये आहे परंतु दर हा वर्ग सेंटीमीटरच्या आधारावर दिलेला आहे तर आपण पहिल्यांदा एकके समान करावयास हवी एक वर्गमीटर बरोबर एक मीटर कुणीले एक मीटर असे असल्याने एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर आहे म्हणून एक मीटर बरोबर दहा हजार वर्ग सेंटीमीटर असेल अशा प्रकारे शंभर मीटर बरोबर दहा लाख वर्ग, वर्ग सेंटीमीटर म्हणून एक वर्ग सेंटीमीटर रंगवण्याची किंमत दहा रुपये आहे म्हणून दहा लाख वर्ग सेंटीमीटर रंगवण्यासाठी असलेली किंमत एक करोड रुपये एवढी आहे आज आपण पाहिले संलग्न आकृत्यांच्या क्षेत्रफळाशी संबंधित काही गैरसमज आणि सामान्य चुका